राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंतप्रधान पदाची स्वप्न बघतायत, परंतु खरं बघायला गेलं तर राष्ट्रवादीची आतापर्यंतची महाराष्ट्रातली स्थिती बघता ही सगळी दिवा स्वप्नच असल्याचं सध्या तरी वाटतंय। कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची संख्या पक्षाच्या स्थापनेपासून 2 आकडी पण पोहोचली नाहीये आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर डोळा आहे हे हास्यास्पद आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचलंय। ही पंतप्रधान पदाची खुर्ची आहे, संगीत खुर्ची नाही असा टोलाच राष्ट्रवादीला हाणलाय। अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला एक प्रकारे त्यांची जागाच या विधानानं दाखवून दिली आहे।